प्रभाग 11 मधील भुयारी गटार योजनेचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा कुरेशी यांनी दिला. अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजनेचं काम माझ्या प्रभागात प्रभाग क्रमांक 11 मध्ये सुरू असून सर्व रस्त्याचं खोदकाम झाल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारांच्या मजूरपणामुळे रस्त्याचं पॅचिंगही केलं नाहीये. याचबरोबर भुयारी गटार योजनेच्या खोदकामामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे नळ तुटले आहेत. ठेकेदारांनी तुटलेले नळ कनेक्शन न जोडल्यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय. याचबरोबर ड्रेनेजचं कनेक्शनही जोडलं गेलं नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय. जोपर्यंत सदरचं काम समाधानपूर्वक आणि सुधारणा होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदार यांना सदर कामाचे देयक देऊ नयेत. प्रभागात सुरू असलेल्या कामाचे ठेकेदार यांच्यासह पीएमसी अधिकारी, महानगरपालिका अधिकारी यांनी एकत्रित पाहणी करावी. सदर कामामुळे नागरिकांची गैरसोय होती आहे. सदरबाबत योग्य ती कारवाई तातडीनं आणि लवकरात लवकर व्हावी, अन्यथा उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागेल याची नोंद घ्यावी अशी मागणी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे करताना नगरसेविका श्रीमती कुरेसी परवीन आबिद तसेच भाकुरेशी समवेत विरोधी पक्षनेते संपत बारसकर, नगरसेवक समद खान, नगरसेवक सुलतान आसिफ शेख आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी आम्ही आयुक्तांची भेट घेतली. विषय ते भुयारी गटार योजना, जे आमचा गाव ठाणे प्रभाग क्रमांक 11, तिथं जे बोगस काम चालू आहे, कारण जे अमृतची जे लाईन ते खोदतात, तिथं लोकांचे पाणीचे कनेक्शन तुटतात, लाईट तुटतात, ते काही काम ते जोडून देत नाही. ते फुलून आपलं कसे पण पाईप टाकून बोगस काम करून पुढे निघून जातात. चार चार महिने झाले पूर्ण आपल्या आपल्या 11 नंबरला त्यांनी घडी टाकून ठेवलेली आहे. काय ते काम करत नाही, पॅचिंगचं काम व्यवस्थित होऊ राहिलं नाही. काय कारण वारंवार तक्रार करून इंजिनियर असो आयुक्त, आज आयुक्ताला आम्ही सगळं आमचे गटनेते संपत बारकर, आमचे नगरसेवक राष्ट्रध्ये समद खान साहेब, हे पण आम्ही आज आयुक्ताला निवेदन दिलं काय काम व्यवस्थित झालं नाही. आणि जे पॅचिंग झाले ते पुन्हा रिप्रेंट झाले नाही तर आम्ही 2 दिवसात इथं आंदोलन करणार. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.